विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती जी आहे, ज्यामध्ये 5300 पदांची मेगा भरती होत आहे. जिल्ह्यानुसार त्याची पदसंख्या आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 21 सप्टेंबर 2021 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज जे आहेत ते करायची लास्ट डेट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून अर्ज केलेले नसतील नवीन विद्यार्थ्यांनी, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे. जर तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला तुमचे पदांची संख्या माहिती नसेल तर ती कशी पाहायची त्याबद्दलही माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नव्याने अर्ज करायची गरज नाही. तर ही सर्व डिटेलमध्ये माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी. चला तर मग बघूया डिटेलमध्ये सर्व माहिती. आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकता. ज्याचं खास वैशिष्ट्य असं आहे, याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याची किंमत फक्त 280 रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मराठी शब्दसंग्रह हा देखील आरोग्य विभागाच्या सध्याच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. याची देखील किंमत 120 रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर दोन्ही पुस्तकांवरती तुम्हाला सध्या डिस्काउंट सुरू आहेत. तर याचं लेखन व संकलन दोन्ही पुस्तकाचं जे केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर आरोग्य विभागाची गट क ची असो किंवा गट ड ची भरती असो, या दोन्ही भरतींसाठी, त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती असो, त्यासाठी आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरवर न खरेदी करू शकता. किंवा तुम्ही ह्या नंबरवरती खाली जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला RTDZP ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजच्या सेक्शनमध्ये यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी मी खाली लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यांना परत अर्ज करायची अजिबात गरज नाही. त्यांना डिस्ट्रिक्ट म्हणजे त्यांचा जिल्हा चेंज करायची देखील गरज नाही. कारण की विद्यार्थी मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होत आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्राचं एकच मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही जिल्ह्यामध्ये कितीही जागा असल्या तर तुम्हाला मल्टिपल अर्ज करायची गरज नाही. लक्षात घ्या, तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा बदलायची गरज नाही 2019 विद्यार्थ्यांसाठी. तर फक्त नवीन अर्ज जे करायचे आहेत ते फक्त आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाहीत त्यांच्यासाठी. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आरोग्य विभाग भरती जी आहे जिल्हा परिषदची, 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले, समजा आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज केलाय, तर त्या विद्यार्थ्याला आरोग्य पर्यवेक्षकसाठी अर्ज करायचा असेल किंवा औषध निर्माता या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तो विद्यार्थी जो आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज नव्याने पुन्हा त्या दुसऱ्या पदासाठी अजून करू शकतो. परंतु त्याच पदासाठी 2019 अर्ज केलेल्याच पदासाठी परत नव्याने अर्ज त्याला करता येणार नाही, हे लक्षात घ्या. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात, परंतु दोन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतील. एक म्हणजे आहे दिव्यांग आणि दुसरं म्हणजे आहे ओपन. तर आता ओपनमध्ये ज्या जागा असतील विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये त्या फार खूप कमी जागा आहेत, वाढलेल्या जागा. जसं की विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद आहे, तर पुणे जिल्हा परिषदसाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त 3 नव्याने जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी वाढलेल्या आहेत. दिव्यांगांसाठी भरपूर जागा आहेत, 20-21 जागा वाढलेल्या आहेत, परंतु 3 नव्याने जागा वाढलेल्या ज्या आहेत फ्रेश जागा वाढलेल्या जागा त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ओपन विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी अर्ज करू शकतातच. परंतु बाकी जी कॅटेगरी आहे जसं की OBC आहे, NT आहे, SC ST आहे, ते देखील अर्ज करू शकतात नव्याने, लक्षात घ्या. परंतु त्यांना ओपनमधून अर्ज या ठिकाणी करावा लागेल. ओपनमधून त्यांना फीज पे करून त्यासाठी अर्ज करावा लागेल, लक्षात घ्या. त्यांच्यासाठी कॅटेगरीमधून जर असतील तर ते कॅटेगरी त्यांना त्या ठिकाणी दाखवता येणार नाही, आरक्षण घेता येणार नाही, त्यांना ओपनमधून अर्ज करावा लागणार आहे. तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्ज जर करायचा आहे नवीन विद्यार्थ्यांना तर त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार किती जागा आहेत, तुमचा कुठला जिल्हा आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्याविषयी देखील माहिती मी घेऊन येणार आहे. तर ते जर पाहायचं झालं तर याच वेबसाईटवरती तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या ज्या ॲडव्हर्टाईज आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या पाहायला भेटतील. आता जसं की मी एखादी या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला ओपन करून दाखवतो, जसं की विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी DHO सांगलीची ॲडव्हर्टाईज आहे. तर ही जर ओपन केली आपण तर तुमच्यासमोर ती PDF फाईल त्याची ओपन होईल. जसं की विद्यार्थी मित्रांनो
मित्रांनो, आता मी ही सांगली जिल्हा परिषदची जाहिरात ओपन केलेली आहे. लक्ष देऊन विद्यार्थी मित्रांनो ऐका, याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. पहिल्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो 5300, ओके, ह्या जागासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता नव्याने अर्ज करता येणार नाही. ज्या जागा फक्त वाढलेल्या आहेत त्या जागासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. आता 2019 मधील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना फक्त विद्यार्थी मित्रांनो 5300 एवढ्या जागा होत्या, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. त्यांच्यासाठी कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही. 2019 विद्यार्थ्यांनी डायरेक्ट अभ्यासाला लागायचं आहे. फक्त त्यांचा पासवर्ड आणि युजर आय डी क्रिएट करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. आता नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा, जसं की मी ह्या सांगली जिल्ह्याचं फक्त एक तुम्हाला उदाहरण देत आहे, या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या जागा दाखवत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार परत ही अशी PDF फाईल डाउनलोड करून जाहिरात बघायची आहे. लक्ष देऊन विद्यार्थी मित्रांनो पहा. आता विद्यार्थी मित्रांनो ही ज्या जागा दाखवलेत, या ठिकाणी सर्वप्रथम दाखवलेल्या जागा ज्या आहेत हे तीच तक्ते दाखवलेत पदानुसार. ह्या जुन्या जागा आहेत, जुन्या जागा यांनी या ठिकाणी दाखवलेल्या, जसं की एकूण रिक्त पदा 166 आहेत, हे आरोग्य सेविका आरोग्य सेवक पुरुषसाठी, हे जुनं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आता मार्च 2019 त्या वरच्या जागा होत्या. तर आता खाली त्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी सुधारित जाहिरात या ठिकाणी 2021 या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कुठलंही कन्फ्युजन न होता तुमच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही सविस्तरपणे अशी माहिती व्यवस्थित चेक करून बघा. तर बघा आता सुधारित जाहिरात आहे 2021 विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पर्यवेक्षकसाठी फक्त एक जागा वाढली. तर ही कुणासाठी वाढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार जे आहेत, खुला प्रवर्ग जो आहे, त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक पदसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे. त्यासाठी भरपूर सारे कुठल्याही कॅटेगरीमधील उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु ओपनमधून, ओपनची फी भरून. तर औषध निर्माण अधिकारी जो आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कशासाठी जागा वाढली, ह्या दिव्यांग पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त या ठिकाणी जागा वाढलेली आहे औषध निर्माणसाठी सांगली जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही वाचून सविस्तर बघायचं आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुषसाठी विद्यार्थी मित्रांनो जागा वाढली. तर बघा पहिल्या 166 रिक्त जागा होत्या, ठीक आहे, 7 पदे दिव्यांगांसाठी राखीव होती. तर आता ही जी जागा वाढली ती खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी एक जागा वाढली. आणि दिव्यांगांसाठी किती जागा झाल्या आहेत, 7, पहिल्या ज्या आहेत त्याच राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक जागा वाढली आहे फक्त खुला प्रयोगासाठी, आरोग्य सेवक पुरुष 50%. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40%, एक जागा वाढली कोणासाठी, दिव्यांगांसाठी. आरोग्य सेवक महिला 10 जागा वाढलेल्या आहेत, कोणासाठी, दिव्यांगांसाठी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची सुधारित जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्या प्रत्येक जिल्ह्याची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाहिरात बघून, तुम्हाला शैक्षणिक पात्रता देखील त्या जाहिरातमध्ये दिलेली आहे, सुधारित वेतन मॅट्रिक्स दिलेला आहे, सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. फक्त तुम्हाला त्या वेबसाईटवरती आहे, अभ्यासक्रम देखील या ठिकाणी दिलेला आहे. त्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, त्याचबरोबर त्या पदासाठी नव्याने वाढलेल्या जागा किती आहेत हे पाहून, दिव्यांगांसाठी वाढल्यात की ओपनसाठी वाढल्यात हे पाहून तुम्हाला नव्याने अर्ज करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी होती, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, त्याला कळू द्या कशा पद्धतीने जागा वाढलेल्या आहेत, नवीन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला जो नवीन चॅनल आहे मराठी मॉनिटर, ज्याच्यावरती खूप महत्त्वपूर्ण अपडेट दिलं जातं, त्याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो देखील आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.